आणि आता पाहणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्या. 36 जिल्हे 50 बातम्या. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील तराडी इथल्या शेतकऱ्यांना तापी नदीच्या पुराचा मोठा फटका. केळीसह मका पिकाचं देखील नुकसान. पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. मध्य प्रदेश आणि सातपुड्याच्या डोंगररांगांमधील मुसळधार पावसामुळे नर्मदा नदीला पूर. नंदुरबारच्या धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये मुसळधार पावसामुळे तापी नदीला पूर. पुरामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरून शेतीसह घरांचं देखील मोठं नुकसान. अकोला शहरामध्ये रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस. दिवसभर प्रचंड उकाडा तर रात्री पाऊस पडल्यानं हवेत निर्माण झाला गारवा. उजनी धरणातून आज पंढरपूरसह सोलापूर शहरासाठी पाणी सोडणार. पाणी सोडल्यानंतर भीमा नदी काठावरील विद्युत पुरवठा खंडित होणार. नांदेडमध्ये सोयाबीनवरील प्रादुर्भावामुळे 4 एकर क्षेत्रावरील सोयाबीन गेलं वाहून तर शेतकऱ्याला कर्जफेडीची चिंता. सरकारनं तातडीची मदत करण्याची मागणी. वर्ध्याच्या आर्वी तालुक्यामध्ये रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं सोयाबीनचं मोठं नुकसान. आमदार दादाराव केचे यांच्याकडून सोयाबीन पिकाची पाहणी. परभणीच्या पूर्णा भाजी मार्केटमध्ये टोमॅटोच्या दरामध्ये मोठी घसरण. टोमॅटोला 6 ते 7 रुपये प्रतिकिलोचा दर. लागवडीचा खर्चही निघत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. नागपुरात आज ओबीसी कुणबी महासंघाचा विशाल मोर्चा निघणार. नागपुरात सलग 9व्या दिवशी कुणबी ओबीसी संघटनांचं आंदोलन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या आठवड्यामध्ये ओबीसी नेत्यांसोबत बैठक घेण्याची शक्यता. राज्यातील ओबीसी आंदोलन मागे घेण्यासाठी राज्य सरकारकडून चर्चेचा प्रस्ताव.